नमस्कार, आज आपण बहुपदी हा धडा शिकणार आहोत. बहुपदीला इंग्रजीत पॉलिनोमियल्स म्हणतात. तर सगळ्यात पहिले आपण हे माहिती करूया की आपण बहुपदी का शिकतो. बहुपदीचा वापर फक्त गणितात नव्हे तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व अर्थशास्त्रात सुद्धा वापरले जाते. त्यामुळे हा धडा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही हे लक्षपूर्वक केला पाहिजे. बहुपदी म्हणजे नेमकं काय, त्यासाठी आपण त्याची परिभाषा जाणून घेऊया. तर बहुपदीची परिभाषा अशी आहे की बैजिक राशीतील प्रत्येक चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते. बहुपदी राशीत चलांचा, सहगुणकांचा व घातकांचा समावेश असतो. उदाहरण 7x धन मध्ये 7 हा सहगुणक आहे, 3 हा घातांक आहे आणि x याला आपण चल म्हणतो आणि पूर्ण 7x धनला आपण पद म्हणतो. आता आपण काही उदाहरणं बघूया. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे 6x² + 4x. याला आपण लिहू शकतो 6x² + 4x^1. तर या राशीत पहिल्या पदाचा घातांक 2 आहे आणि दुसऱ्या पदाचा घातांक 1 आहे. म्हणजेच या राशीत दोन्ही पदांचे घातक पूर्ण संख्या आहे. तर ही राशी बहुपदी आहे. आता आपण अजून उदाहरण बघूया. दुसरा उदाहरण आहे ऋणसंख्या 9 ला आपण लिहू शकतो 9x^0. तिसरा उदाहरण 17/5, याला आपण लिहू शकतो 17/5x^0. अजून चौथा उदाहरण आहे 8x + 7, याला आपण लिहू शकतो 8x^1 + 7x^0. त्या तिन्ही राशींमध्ये सर्व पदांचे घातक पूर्ण संख्या आहे. म्हणजेच हे सर्व राशी बहुपदी आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इथे ऋणसंख्या 9 ला आपण ऋणसंख्या 9 × x^0 लिहिला आहे व 4x ला आपण 4x^1 लिहिला आहे. अजून काय उदाहरण बघूयात. तर पहिला उदाहरण आहे 9 × 3^7 + 17x. तर या राशीमध्ये पहिल्या पदाचा घातांक अपूर्ण संख्या आहे आणि त्यामुळेच ही राशी बहुपदी नाही आहे. तसंच दुसऱ्या राशीमध्ये दुसऱ्या पदाचा घातांक ऋणसंख्या 3 आहे, म्हणजेच ती अपूर्ण संख्या आहे. तसंच तिसऱ्या राशीमध्ये पदाचा घातांक अपूर्ण संख्या आहे, म्हणून या तिन्ही राशीमध्ये एका पदांचा घातक पूर्ण संख्या नसल्यामुळे सर्व राशी बहुपदी नाही आहे. आता आपण बहुपदीचे वर्गीकरण बघूया. तर बहुपदींचे 3 वर्ग आहेत, एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी. तर एकपदी म्हणजे जे एकच पद असलेल्या बहुपदीला एकपदी म्हणतात आणि 2 पद असलेल्या बहुपदीला द्विपदी म्हणतात आणि 3 पद असलेल्या बहुपदीला त्रिपदी म्हणतात. बहुपदींच्या वर्गीकरणावर काही उदाहरणं बघूया. तर पहिला उदाहरण आहे स्थिर संख्या 15. या बहुपदीमध्ये एकच पद आहे, त्यामुळे ही बहुपदी एकपदी आहे. दुसरं उदाहरण, या बहुपदीमध्ये 3 पद आहे, त्यामुळे ही बहुपदी त्रिपदी आहे. पुढचं उदाहरण 3x, या बहुपदीमध्ये एकच पद आहे, त्यामुळे ही बहुपदी एकपदी आहे. पुढचं उदाहरण 5x + 9, या बहुपदीत
दोन पद आहेत, म्हणजेच ही बहुपदी द्विपदी आहे. नंतरचं उदाहरण, या बहुपदीत तीन पद आहेत, त्यामुळे ही बहुपदी त्रिपदी आहे. अजून शेवटचं उदाहरण, यात दोन पद आहे, त्यामुळे ही बहुपदी द्विपदी आहे. एक शेवटचं उदाहरण बघूया. 6x - 4x² + 2x² ही राशी पाहिली तर यात आपल्याला तीन पद दिसते, म्हणजे त्रिपदी झाली का? तर नाही, कारण आपण याला लिहू शकतो 6x - 2x² म्हणजेच या राशीत दोनच पद आहे आणि त्यामुळे ही राशी द्विपदी आहे. आता आपण बहुपदीची कोटी बघूया. बहुपदीची कोटी काय असते? एका बहुपदीच्या चलाच्या मोठ्यात मोठ्या घातकाला त्या बहुपदीची कोटी म्हणतात. यासाठी आपण काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे स्थिर संख्या 7 ला आपण लिहू शकतो 7 * 1.0, म्हणजेच या बहुपदीत एकच पद आहे आणि त्याचा घातांक आहे 0, तर या बहुपदीचा कोटी असणार 0. पुढील उदाहरण x - x³, या बहुपदीत सगळ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणजेच या बहुपदीची कोटी असणार 3. तिसरं उदाहरण बघूया. या बहुपदीत सगळ्यात मोठा घातांक 5 आहे, तर या बहुपदीचा कोटी 5 असणार. पुढील उदाहरण y - 7, याला आपण लिहू शकतो y·1 + 7, म्हणजेच सगळ्यात मोठा घातांक होणार 1, तर या बहुपदीची कोटी असणार 1. पुढील उदाहरण a² + 1, या बहुपदीत सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच या बहुपदीची कोटी 2 असणार. पुढील उदाहरण, हा उदाहरण बहुपदी नाही आहे. या राशीत दुसऱ्या पदांचा घातांक अपूर्ण संख्या आहे, त्यामुळेच ही राशी बहुपदी नाही आहे आणि या राशीचा कोटी नाही काढू शकत. आता आपण आज जे पण शिकलो आहे त्याचं काही उदाहरण सोडूया. पहिला उदाहरण आहे 15 + x³³ - x³³². आता या राशीत आपल्याला दुसऱ्या पदात दोन अपूर्ण संख्या दिसतात. याचा अर्थ हे आहे का की ही राशी बहुपदी नाही आहे? तर नाही, याचा अर्थ हा नाही. या राशीला आपण सोप्या रूपात बघूया. तर याचं सोपा रूप असं आहे 15x·0 + 4x·7/3 + 2/3. तर याला आपण लिहू शकतो 15x·0 + 4x·9/3. परत याला सोपं करू शकतो आपण अजून. तर ही राशी बनते 15x·0 + 4x·3. तर आता या राशीमध्ये या सोप्या रूपात दोन्ही पदांचे घातांक पूर्ण संख्या आहे, म्हणजेच ही राशी बहुपदी आहे. आता ही राशी बघा आणि यात किती पद आहे बघा, तर 2 पद आहे, म्हणजेच ही बहुपदी द्विपदी आहे. आणि यात सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणजेच या बहुपदीची कोटी 3 आहे. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 7 / x·1. आता या राशीमध्ये x² = 1 आहे, म्हणजेच ती अपूर्ण संख्या आहे.
याचा अर्थ असा नाही की ही राशी बहुपदी नाही आहे. या राशीला आपण आधी सोप्या रूप मध्ये बघूया. त्याचं सोपा रूप असा आहे 7x घातांक 1, म्हणजेच या राशीमध्ये घातांक पूर्ण संख्या आहे. तर ही राशी बहुपदी आहे. आता या बहुपदीत एकच पद आहे, म्हणजे ही एक पदी आहे आणि यात सगळ्यात मोठा घातांक 1 आहे, म्हणजे या बहुपदीची कोटी 1 आहे. अजून एक उदाहरण बघूया. हा उदाहरण आहे 8x घन अधिक x² / x³. आता या राशीत x चे सगळे घातांक पूर्ण संख्या आहे, पण ही राशी बहुपदी नाही आहे. का बरं? आता आपण याचा सोपा रूप बघूया. त्याचा सोपा रूप असा येतो 8x घन अधिक x² / 1, म्हणजेच या राशीमध्ये एका पदाचा घातांक अपूर्ण संख्या आहे, म्हणूनच ही राशी बहुपदी नाही आहे. हे लक्षात घ्या. आज आपण जे शिकलो आहे ते एकदा परत बघूया. सगळ्यात पहिले आपण बहुपदीची परिभाषा बघितली. त्यात आपण बघितले सगुणक, चल आणि घातांक. त्यानंतर आपण हे बघितलं की बहुपदी कशी ओळखतात आणि त्याचे काही उदाहरण सोडवले. त्यानंतर आपण बहुपदींचे वर्गीकरण बघितले. यात 3 वर्ग होते, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. एकपदी मध्ये एक पद असतो, द्विपदी मध्ये 2 पद असतात आणि त्रिपदी मध्ये 3 पद असतात. त्यानंतर आपण बहुपदीची कोटी बघितली. बहुपदीची कोटी म्हणजे एका बहुपदीच्या पदाचा मोठ्यात मोठा घातक त्या बहुपदीचा कोटी असतो. त्यानंतर आपण ह्या तिन्ही विषयावर काही उदाहरणं बघितले. तर आज आपण हा धडा इथे संपूया. तर मी आशा करतो की हा धडा सगळ्यांना समजला आहे आणि आपल्या पुस्तकातले उदाहरण नक्की सोडून पाल. धन्यवाद.